पिकवली जाते तर ती वसमत तालुक्यात पिकवली जाते. साहेबांनी आदरणीय खासदार हेमंतभाऊ पाटील जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोषदादा भांगर यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी आज आपल्या वसमत तालुक्यासाठी खेचून आणला आणि त्या हळद संशोधन प्रक्रिया उद्योगाचं केंद्र हे आज वसमतला त्यांनी स्थापन करण्याचं ठरवलं. त्यासाठी जी कनेरगावची 65 एकर जमीन आहे ती त्यांनी शासनाने त्यांनी निवडली आणि त्या ठिकाणी हळद प्रक्रिया संशोधन केंद्राचं बांधकामाचं निविदा प्रक्रिया सुद्धा लागली होती, परंतु आपले येथील सन्माननीय आमदार यांनी मॉडर्न मार्केटच्या नावाखाली जवळपास मी ऐकतो म्हणजे मी लहान होतो मला जेव्हा मतदान सुद्धा नव्हतं 2004 पासून मॉडर्न मार्केट हा विषय आपण सर्वांनी आपल्या कानावर आजपर्यंत आपण ऐकतो की मॉडर्न मार्केट होणार आहे, पण ते कधी होणार आहे हे कोणालाच माहीत नाही. ती जी जागा आहे ती पूर्ण इरिगेशनची जागा आहे, पूर्ण इरिगेशनचा तिथं भिजवण कसं करायचं, त्याच्यानंतर चिबडी जमीन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारे चित्रातले चिबडपणा हटवायचा या प्रक्रियेचा तिथं एक देखावा दाखवण्यासाठीचा प्रोजेक्ट राबविण्यासाठी ती 65 एकर जमीन देण्यात आली होती. या जमिनीवर 2004 पासून मॉडर्न मार्केट होणार आहे म्हणून आपण चर्चा ऐकत आहोत. त्यामध्ये मागचे जवळपास 2004 ते 2014 हे त्यांचं सरकार होतं 10 वर्षे. त्याच्यानंतरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे महाविकास आघाडी सरकार म्हणजे भीक नको कुत्रावर असा प्रकार शिवसैनिकांसाठी झाला होता. म्हणजे आमचं काही काम नको तर नको बाबा, पण आमचे जे चालू काम आहे ते तरी आणू नको. हे प्रत्येक आपल्याला वसमत तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये सर्वांना आलेलं आहे की आमचं एखादं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही शिवसैनिक आहेत, आमचा मुख्यमंत्री आहे आणि इथले आमदार महाविकास आघाडीचे घटक आहेत, महाविकास आघाडीचे आमदार आहेत. नियमानं तत्वानं नीतिमत्तेनं त्यांनी महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही घटकांचं काम करण्याचं कर्तृत्व त्यांचं होतं, कारण त्यांच्या हातात नेतृत्व सर्वसामान्य जनतेने दिलेलं होतं. पण त्यांनी तसं काहीही न करता त्यांच्या मुठभर 10-20 जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचंच हे नेतृत्व करतायत असं आपल्याला सर्वांना आतापर्यंत दिसलेलं. आणि त्या प्रकारातून त्यांनी जे आज हळद संशोधन प्रक्रिया उद्योग जो की तात्काळ आज राबविण्याचं काम शासनाकडून केलं जात होतं, तिथं त्यांनी कोर्टामध्ये जाऊन विनाकारण त्या हळद संशोधन प्रक्रिया उद्योगासाठी अडचण निर्माण केली आणि स्टेटस कोर कोर्टाकडून मिळवला. म्हणजे आहे तशी परिस्थिती ठेवायची, पण आहे तशा परिस्थितीत सुद्धा त्या जमिनीची जी सातबारा आहे आणि जो ताबा आहे तो हळद संशोधन हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रक्रिया केंद्राच्या नावावर तिथं सातबारा झालेला आहे. आणि भविष्यामध्ये 100% मला खात्री आहे की न्याय देवता बिलकुल न्याय देईल, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देईल आणि आपलं जे हळद संशोधन प्रक्रिया उद्योग केंद्र आहे हे इथंच वसमत मध्ये त्याच 65 एकर जमिनीमध्ये उभं राहील अशी मी तर खात्री बाळगतो. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.